जंक्शन मधील ग्रामस्थ ग्रामसेवकांचा भोंगळ कारभाराविरोधात ग्रामपंचायतला ठोकणार टाळे. इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरातील स्मशानभूमी रोड संदर्भात जंक्शन ग्रामपंचायतीने मोठा भ्रष्टाचार केल्याची घटना समोर येते. इंदापूर बारामती रोड ते जंक्शन स्मशानभूमी रोड या रोडवरती मुरुम टाकण्याऐवजी केवळ माती टाकून लाखो रुपयांची बोगस बिले राजकीय दबावाखाली ग्रामसेवकांनी काढल्याची धक्कादायक घटना समोर येते. ग्रामसेवक यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असून या भ्रष्टाचाराच्या चौकशी देखील करण्याची मागणी येथील युवा कार्यकर्त्यांनी जंक्शन ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात केली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते. यामध्ये इंदापूर गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी विस्तार अधिकारी यांना ग्रामसेवक महादेव डोईफोडे यांची चौकशी करण्याचे आदेश देऊन सुद्धा राजकीय दबावाखाली जंक्शन येथील ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाते. यामुळे ग्रामसेवक महादेव डोईफोडे यांच्या कारभाराची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याची माहिती येथील युवा कार्यकर्त्याच्या वतीने देण्यात आली आहे. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आज आमच्या गावातील करण कांबळे यांचे वडील सुनील कांबळे यांचे काल अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले होते. परंतु आमच्या जंक्शन ग्रामपंचायतला 2015 ते 2018 या कालावधीत 23,47,439 रुपये निधी आलेला असताना देखील जंक्शन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पोटपोडे ग्रामसेवक हे राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली कोणत्याही प्रकारच्या गावात विकास काम करत नाही. तरी याची चौकशी करण्यासाठी मी जिल्हा परिषदेकडे अर्ज केला होता. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी इंदापूरचे गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु ही चौकशीसुद्धा राजकीय दबावापोटी थांबलेली आहे. तरी मी आपणाशी एक विनंती करतो की जर हा जर रोड जर 15 दिवसात जर ग्रामसेवक पोटपोडे यांनी जर नीट नाही केला तर त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी BDV यांनी त्वरित द्यावे, नाहीतर जंक्शन ग्रामपंचायतीपुढे टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.